हे पैसे वाटत असताना आज आपल्या समाजामध्ये असा समज झालेला आहे की महामंडळाचे पैसे घ्यायचे आणि पुन्हा ते भरायचेच नाहीत. मित्रांनो, आपण जर हे पैसे भरले नाही तर पुन्हा आम्ही नेक्स्ट पिढीला, पुढच्या जनरेशनला पुन्हा आम्ही ते व्याज कर्ज देणार. मंडळाला देखील काही आर्थिक शिस्तीची गरज आहे. ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये काम करतो, ते शिस्तीचे अतिशय आग्रह असणाऱ्या अजितदादांच्या नेतृत्वाखाली या महामंडळाला निश्चितपणाने आर्थिक शिस्त लावली जाईल. अजितदादा आपल्याला मार्गदर्शन करतो. कारण आजपर्यंत महाराष्ट्राच्या वाटचालीमध्ये, महाराष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक विकासामध्ये आपल्या सहकार क्षेत्राची सर्वात मुख्य भूमिका ही नेहमीच राहिलेली आहे. काही भागामध्ये सहकार अतिशय चांगल्या प्रकारे फोफावला आहे, काही भागामध्ये सहकारी चळवळ थोडी मागे राहिलेली आहे. परंतु ग्रामीण महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलण्याचं आणि ग्रामीण जनतेच्या जीवनामध्ये सुखसमृद्धी आणण्याचं, आनंद फुलवण्याचं काम हे आजपर्यंत आपल्या सहकार चळवळीने केलेलं आहे. आणि आपल्यापैकी प्रत्येकजण प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे सहकार चळवळीशी जोडला गेलेला असून सहकार चळवळ ही आपल्या राज्यातील प्रत्येकाच्या जीवनाचा एक अविभाज्य अशा प्रकारचं अंग बनले. तुम्ही सहकारी क्षेत्रामध्ये कुठेही काम करा, परंतु आपल्या कामातून लोकसेवेचा एक आदर्श निर्माण करावा असा माझा आपल्याला सगळ्यांना सल्ला आहे. आणि तशा पद्धतीची माझी तुमच्या सगळ्यांच्याकडनं अपेक्षा देखील आहे. सहकार प्रशिक्षण जो कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमाची एक पुस्तिका तयार करण्यात आलेली आहे आणि त्याचं विमोचन सन्मान्य पाहुण्याच्या हस्ते होत आहे. जो समाज खऱ्या अर्थाने तुमच्या ज्या काही यांच्या एक आग्रह संघटना आहेत, सोलापूर आहे, सांगली आहे, लातूर आहे, ठाण्यामध्ये आहे, मुंबईमध्ये काही लोक आहेत, या आग्रह लोकांची संघटनांशी आम्ही महामंडळामध्ये गेल्या 2 महिन्यापासून सातत्याने आमच्या बैठका होत आहेत. आणि हा सगळा समाज राज्यातला एकत्रितपणे आपल्या नेतृत्वाखाली एक भाजपाच एकत्रित होऊन त्यांना आपण काहीतरी राजकीय बोलताबा देण्यापेक्षा या समाजाला आर्थिक ताकद पण दिली पाहिजे. म्हणून संचालक मंडळाच्या बैठकीत आपण ठराव घेतला. NSFDC दिल्ली या ठिकाणी मी आणि स्वतः माझे व्यवस्थापकीय संचालक इंगळे साहेब त्यांचे या ठिकाणी विशेष करून मी कौतुक करतो की त्याने या समाजाच्या प्रकरणांची गंभीर दखल घेतली आणि स्वतः ते त्या ठिकाणी NSFDCला जाऊन बसले एक दिवस आणि त्यांनी या 500 महान गारुडी समाजाच्या प्रकरणांना आम्ही मंजुरी घेऊन आलेलो आहोत.